नमस्कार, मी बाबा कांबळे। आज काल आम्ही पिंपरी चौर येथे एक राष्ट्रीय परिषद घेतली, ज्यामध्ये देशभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालक प्रतिनिधी उपस्थित होते। यामध्ये आम्ही सरकारला एक पत्र दिलं असून येत्या 8 दिवसामध्ये सरकारने आमच्या जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात। त्यामध्ये 2 लेन रॅपिड वे बंद झाली पाहिजे, कारण की त्याला अधिकृत परवानगी नाही आहे। त्याचबरोबरीने ओला उबेर ह्या ज्या भांडवलदार कंपन्या आहेत त्यांच्यावर पण ॲक्शन घेण्यात यावी, त्या पण बंद झाल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे। यासाठी आम्ही काल अधिवेशन घेतलं। आमच्या अधिवेशनामध्ये अनेक ठराव मंजूर झाल्या। आज या अधिवेशनामध्ये जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सर्व देशभरातील प्रतिनिधी उपस्थित आहेत। मी सरकारला सांगू इच्छितो की हे जे काय रिक्षा चालक आहेत, हे सगळे टॅक्सी चालक आहेत, ते गोरगरीब आहेत। आणि तुम्ही ज्या उद्योगपतींना जे काय प्रोत्साहन करता, त्यामध्ये आता आम्ही ऐकलं की या सेवा क्षेत्रामध्ये अदानी अंबानीसारखे लोक येणार आहेत, तर हे जर असं जर सगळे याच्याच ह्या सेवा क्षेत्रामध्ये आले तर मग रिक्षेवाल्यांनी जायचं कुठं, टॅक्सीवाल्यांनी व्यवसाय कसा करायचा? जम्मू काश्मीरचे आमचे जे काही जिथं व्यवसाय करतात त्यांनी ओला उबेरला आतापर्यंत तिथं घुसून दिलं नाही, परंतु त्या ठिकाणी पण त्यांनी मागणी केली की आम्हाला परमिशन द्या म्हणून। तर असं जे काही सगळीकडे प्रकार चालू आहेत, सगळ्याच देशभरामध्ये अशी परिस्थिती चालू आहे, तर त्याला विरोध करण्यासाठी आम्ही 8 दिवसाचं पत्र सरकारला दिलेलं आहे। येत्या 8 दिवसात आमच्या मागण्या जर का सरकारने मान्य नाही केल्या तर आपण जसं पाहिलं देशभरामध्ये तर चक्का जाम आंदोलन चालू। फूट वगैरे अजिबात नाही। ज्या संघटना बोगस होत्या, ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे, अशा संघटनेने त्या आंदोलनामध्ये हिंसक वळण द्यायचा प्रयत्न केला। याच्यामध्ये त्यांनी असं जाहीर केलं त्या ठिकाणी की रिक्षा चालकांनी आपापल्या रिक्षा रस्त्याच्या मध्ये कुठं पण लावायच्या आणि त्या हँडल लॉक करायच्या आणि चावी आपल्या खिशात ठेवून प्रत्येकाने घरी निघून जायचं। अशी जी काही भूमिका घेतली ती भूमिका मला अजिबात आवडली नाही, कारण त्या ठिकाणी जहांगीर हॉस्पिटल होतं, पलीकडं अनेक हॉस्पिटल आहेत आणि त्यामुळे ॲम्ब्युलन्सचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, वाहतूक अडचण करून अशा प्रकारे आम्ही कसं काय करू शकतो? तर मी त्याला विरोध केला। मी सांगितलं आपण बसून राहूया, जोपर्यंत सरकार ऐकत नाही तोपर्यंत आपण शांतेच्या मार्गाने आंदोलन करू, पण ते त्यांना मान्य नव्हतं। म्हणून मी माझे रिक्षा चालक घेऊन त्या आंदोलनातून बाहेर पडलो। मी गेल्यानंतर 70% रिक्षा चालक बाहेर निघून आले आणि जे हिंसक आंदोलन करायचा ज्यांचा प्रयत्न होता तो फसलेला आहे। आम्ही लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने हे आंदोलन पुढे घेऊन जात आहोत। आज देश एकत्र झालेला आहे आणि त्यामुळे आता हे आंदोलन फक्त पुण्यापुरतं राहिलं नसून देशभर पुढे जात आहे। त्यामुळे तुम्हाला सांगतो, पुण्यातल्या 14 संघटना माझ्यासोबत आहेत, त्याची लवकरच आम्ही एक पुण्यामध्ये वेगळी पत्रकार परिषद घेणार आहोत। पुण्यातल्या सर्व संघटना आमच्यासोबत आहेत, काही संघटना सोडल्या ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही अशा संघटनांना यापुढे आम्ही घेणार नाही। नाही, रिक्षा चालक सहभागी होणार, रिक्षा चालक त्या सहभाग, आमचं आव्हान आहे त्यांना की त्यांनी या सगळ्या चळवळीमध्ये आंदोलनामध्ये, कारण शेवटी हा प्रश्न रिक्षा चालकांचा आहे ना, हा काय व्यक्तिक लढायचा प्रश्न नाही आहे, त्यांच्या प्रश्नासाठीच हे सगळं आंदोलन सुरू आहे। त्यामुळे सर्वच रिक्षा चालकांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे असं माझं नम्र आव्हान आहे त्यांना। याआधी देखील अशी आंदोलनं झाली की रिक्षा चालकांनी आंदोलनं केली आहेत किंवा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनं केली आहेत, त्या इतके दिवस आंदोलनं करून देखील त्यावर ॲक्शन घेतली गेली नाही, मग याच वेळी ॲक्शन घेतील असं कशावरून, म्हणजे कशा पद्धतीचं हे आंदोलन किंवा लढा असणार? नाही, त्यामुळेच आम्ही सरकारला आवाहन करतो की हे प्रश्न खूप बिकट आहेत। देशामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने असलेला हा जो घटक आहे हा घटक दुर्लक्षित तुम्ही चालणार नाही, कारण की सर्व देशाची जी काही व्यवस्था, अर्थव्यवस्था, त्यामध्ये आमचं मोठं योगदान आहे। म्हणजे जवळजवळ आम्ही महाराष्ट्रामध्ये 2 ते 3 लाख आमची संख्या आहे, देशभरात जर का आपण आमची संख्या पाहिली तर जवळजवळ 12 कोटी 10 कोटी एवढी मोठी संख्या आहे। आता देशातल्या 10 कोटी लोकांना तुम्ही दुर्लक्षित ठेवणार तर कसं काय देश चालणार? त्यामुळे सरकारने याचा विचार केला पाहिजे। आमच्या प्रश्नाकडे जास्त काळ दुर्लक्ष करून सरकारला चालणार नाही, सरकारने याचं ओळखलं पाहिजे। आणि तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांचं ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये आंदोलन झालं त्याच पद्धतीचं हे आंदोलन उग्र स्वरूप देशामध्ये घेईल। देशातील कोणकोणत्या भागात? तामिळनाडू, दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, अशा सर्व देशाच्या सर्व राज्यातनं कालच्या आमच्या परिषदेमध्ये सगळे प्रतिनिधी उपस्थित होते। त्या सर्वांनी आम्हाला सपोर्ट केला आहे आणि हे आंदोलन आता देशव्यापी करू असा निर्णय ठराव आमचा झालेला आहे। तिथल्या रिक्षा चालक संघटनेशी तुम्ही संपर्क साधलाय का, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलाय का? नाही, ते आता बाकीचे ते साधतील ना, म्हणजे जे प्रतिनिधी त्या भागातले आहेत ते तर त्या ठिकाणी संघटना चालवत आहेत, त्यांच्याशी ते बोलतील, त्यांच्या बी आता मिटिंग ऑलरेडी झाल्या आहेत, आता पण ते मीटिंग घेतील आणि हे सगळं पुढे घेऊन जातील आंदोलन। 8 दिवसानंतर आंदोलन होणार। आता इथं नांदेडचे आमचे नरेंद्र गायकवाड आहेत, त्याबरोबर नागपूरवरनं आलेले पण काही प्रतिनिधी आहेत,
तर काल राज्यातनं बी सगळे लोक होते, म्हणजे नागपूर, मराठवाडा, उत्तर प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागातनं लोक होते, तर ते पण याच्यामध्ये सगळे राज्यव्यापी बी सगळे सहभागी होणार आहेत.